साईनगरीत साजरे होणाऱ्या रामनवमी उत्सवानिमित्त हजारो भाविकांची पावलं दरवर्षीप्रमाणे शिर्डीकडे वळतात. यंदाच्या वर्षी साईनगरीत रामनवमीचा मोठा उत्साह साईभक्तांना असून मुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक साईंची पालखी घेऊन पायी चालत शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. दरवर्षी रामनवमीनिमित्त मुंबईहून शिर्डीला येणारी साईसेवक पालखी शिर्डीमध्ये दाखल झाली. साईसेवक पालखीत 7,000 अधिक साईभक्त सहभागी झाले असून 20 मार्च रोजी या पालखीनं मुंबईमधून शिर्डीकडे प्रस्थान केलं होतं. मोठा उत्साह साईभक्तांच्या पालखीमध्ये दिसून येत असून साईनगरीत पालखीचं आगमन झाल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आणि साई संस्थांच्या वतीनं साईसेवक पालखीचं स्वागत करण्यात आलं. सहभाग आहे अंदाजे सात ते सात हजार. साईसेवक मंडळाचे 43 वर्ष. आम्ही दरवर्षी हजारोच्या संख्येने पदयात्री त्या साईसेवक मंडळाच्या बॅनरखाली पदयात्रा कामाची गरज असतो. हे माझं स्वतः वैयक्तिक 38वे वर्ष आहे. बाकीच्यांचं जसं असे 35-40 वर्ष झाले आहेत. हे मंडळाचं 43वे वर्ष आहे. रामनवमी निमित्त येतो कारण आमची पहिली मानाची पालखी आहे. साईसेवक मंडळ 1981 साली 11 जणांनी जी पदयात्रा चालू केली त्यानंतर आता ती वंशावेल वाढली आणि 7,000 उच्च आमचा भोपावलेला आहे. आणि ह्या पदयात्रेला 9 दिवस आम्ही चालतो ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वर्षभराच आम्ही ऊर्जा ही 9 दिवसात जमा करून आम्ही घेऊन जातो. पालखीतला प्रवास हा स्वर्ग सुख काय असते ते आम्हाला पालखी सोहळ्यात कळलं. भाविकांचा आम्हा उत्साह आहे. 7 ते 7 माझ्या अंदाजे 6,500 च्या वरती पदयात्री ते सहभागी झालेले. माझं नाव सुभाष साळगावकर. कॅमेरा पर्सन साई सुराळे, एस्तन मीडिया, शिर्डी.